पण जागा निघणार हे फिक्स आहे. येणाऱ्या जागेमध्ये आपल्याला एक जागा पाहिजे, यासाठी आपण जागं राहणं गरजेचं आहे. असं म्हणतात किस्मत मौका देती है और मेहनत चौका देती है. चौका याचा अर्थ फोर नाही, चौका देती है. बरोबर आहे का नाही? किस्मत मौका देती है और मेहनत सबको चौका देती है. तर आपल्याला सुद्धा ज्या ज्या लोकांवर लोकायला असं वाटायलं की आपल्यावर विश्वास नाही आहे, पहिल्यांदा आपण आपल्यावर विश्वास ठेवू आणि मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचाच. बरोबर आहे का नाही? आणि ती मेहनत तुम्ही करत आहात, मी मागचे 5-6 महिन्यापासून तुम्हाला पाहत आहे. तर या मेहनतीला आणि आल्यानंतर जी फास्ट्रॅक आपली बॅच होईल, त्या फास्ट्रॅक बॅचमध्ये तुम्ही जी मेहनत घेणार आहात, जे पेपर आपण सोडवणार आहेत, 20 पेपर आत्तापर्यंत आपले झालेले आहेत, 18 जवळपास, 2 अजून होतील, 20 पेपर ते आणि आल्यानंतर मी स्वतः काढलेले 10 पेपर मागच्या 10 वर्षाच्या अनुभवातून. बरोबर आहे का नाही? 30 पेपर तुमचे होतील. त्याच्यापेक्षा अजून कोणी एक्स्ट्रा मागत असेल तर त्याला बी आपल्याला पेपर द्यायचे. आणि एवढं केल्यानंतर 100% तो बी मेहरबान होतो. बरोबर आहे का नाही? त्याची काळजी करायची गरज नाही. आलं लक्षात? आणि राहिला प्रश्न स्वतःबद्दल विचार करायचा, तर आपल्याला कोणी जर म्हणत असेल आज मजाक उडवत असेल, तर आज मजाक आहे कल तो मिसाल भी बनेंगे. आज मजाक आहे कल तो मिसाल भी बनेंगे. टायमाची गोष्ट असते. तुम्ही कुठंतरी ऐकलं असेल, जिसको जो कहना है कहने दो, जिसको जो कहना है कहने दो, आपका क्या जाता है, समय समय की बात है, वक्त सबका आता है, वक्त सबका आता है. आपला भी येईल. बरोबर आहे का नाही? आपला टाइम भी आएगा. बरोबर आहे का? यावर आपला विश्वास पाहिजे आणि जीवन हे नेहमी आशादायी असलं पाहिजे. बरोबर आहे. पॉझिटिव्ह गोष्टीचाच आपण विचार केला तर निराशातून आपण बाहेर येऊ शकतो. ठीक आहे? परत एकदा जास्त न बोलता आणि आजच्या क्लासला सुरुवात करतो. चालतंय? आजच्या तासिकेमध्ये आपण जो टॉपिक कवर करणार आहे त्याचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा. जाता जाता आपल्या सर्वांना जे काही तुम्ही शिकणार आहात ते सर्व PDF स्वरूपात सुद्धा तुम्हाला मी देणार आहे, झेरॉक्स. म्हणजे लिखाणामध्ये कोणाची गलती झाली असं त्याला वाटलं तर सगळ्याला सगळ्या टाईप तुझ्या हातामध्ये येतील, काळजी करू नको. बरोबर आहे का नाही? झेरॉक्सचा खर्च स्वतः उचललेला आहे मी. पाठवले अर्ध्या 1 घंट्यात आपल्याला मिळून जाते. चला, पर्सेंटेजवर आधारित असणारा हा टॉपिक आहे, नफा तोटा. अतिशय शून्यापासून सुरुवात करतो, जे नवीन आहे त्यांना भी कळेल, फक्त त्याचं चित्त इकडं पाहिजे. बरोबर आहे का नाही? प्रॉफिट आणि लॉस तर पर्सेंटेजवर आधारितच हा कार्यक्रम आहे सरकार, नफा तोटा. दैनंदिन व्यवहारात बोलता बोलता आपण अशी दररोजच म्हणतो, याला नफा झाला, याला तोटा झाला, किंवा मला इतका नफा झाला, मला इतका तोटा झाला. बरोबर आहे. व्यवहाराशी संबंधित कन्सेप्ट आहे प्रॉफिट आणि लॉस. बरोबर आहे का? तर काय काय कन्सेप्ट याच्यामध्ये आपल्याला शिकायचं ते पहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वातावरण तयार होईल आणि मग स्टेपला सुरुवात करू आपण. पहिली कन्सेप्ट याच्यात शिकायची खरेदी किंमत म्हणजे काय, नंबर 2 शिकायचं विक्री किंमत म्हणजे काय, किंवा माहीत पाहिजे आपल्याला विक्री काय, याच्यावरून तुम्हाला काढता येते शेकडा नफा, याच्यावरूनच तुम्हाला काढता येते शेकडा तोटा. नंतर असते छापील किंमत, छापील किंमत. आता हे शब्द सर्वांच्या परिचयात आहे. खरेदी किमतीला इंग्रजीमध्ये आपण CP असं म्हणतो, यालाच कॉस्ट प्राईस असं म्हणायचं. इंग्रजीमध्ये याला SP असं म्हणतो. बरोबर आहे का नाही? सेलिंग प्राईस. बरोबर आहे का? जेव्हा नफा होतो, नफा, प्युअर नफा, त्याला निव्वळ नफा असं म्हणतात. कधी होतो बरं हा नफा? मला सांगा, एक उदाहरण आपण स्वतः लागू करायचं. मी जर गणिताच्या भाषेत बोललो तर कळत नाही. कसं? जेव्हा खरेदी किंमत जास्त असते विक्री किमतीपेक्षा तेव्हा व्यवहारात तोटा होतो. जेव्हा विक्री किंमत जास्त असते खरेदी किमतीपेक्षा तेव्हा व्यवहारात नफा होतो. तेवढं लक्षात येत नाही. त्याच्यापेक्षा बेटर असं लक्षात ठेवा की बाबा, एक वस्तू आहे 500 रुपयाला मी घेतली, म्हणजे ही माझी खरेदी झाली. 500 रुपयाला मी घेतली आणि मी 600 रुपयाला विक्री केली. 500 घेतली, 600 लिखली आपल्या भाषेत. मग तुला आता सांगायची गरज नाही नफा कधी होत आहे. बरोबर आहे का नाही? एक वस्तू 500 रुपयाला खरेदी केली आणि 600 रुपयाला विक्री, याचा अर्थ 100 रुपये मला नफा झाला. मान्य करा, हे तर व्यवहारिक आहे की आता कार्य. 500 घ्यायला 600 लिखायला किती रुपये नफा आलाय? 100 रुपये नफा आलाय. मग नफा कधी होत आहे हे तुमच्या आता लक्षात आलं का? पहा, जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. बघा, चिन्ह दिलं मी त्याच्यात. खरेदीपेक्षा विक्री कशी इथं जास्त आहे, म्हणून नफा कसा काढतात? तर विक्री किमतीमधून
किंवा इंग्लिशमध्ये लिहितो, विक्री किमतीमधून एस पी मायनस सी पी बरोबर प्रॉफिट, मान्य करा बरोबर ना, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत बरोबर नफा। आता तोटा कधी होईल हेच उलट करा, खरेदी घ्या 600 रुपयाला एक वस्तू घेतली दुकानातून तुम्ही, परंतु लोक माहीत नाही का तुम्हाला घेतल्यानंतर काय असते, ती काही हो म्हणतात दुकानातून आणली आता सेकंड हँड आहे, तुम्ही 500 600 600 घ्या घेत नाही कोणी, मग मला काय दुकानात जाता येईल का म्हणते, तेव्हापासून घ्यावस्त मग आपल्याला म्हणाल बापा जाऊ दे 100 कमी दे बापा काहीशे, मग त्यालाही वाढते 10 दिवसामुळे 100 फायदा व्हायला घेते बी, मग इथं आता आपलं नुकसान आहे ना, घेतली 600ला खरेदी बिरेदी म्हणायचं नाही आपल्या भाषेत, घेतली कितीला आणि इकली कितीला बरोबर आहे, मग घेतली 600ला इकली 500ला याचा अर्थ आपल्याला 100 रुपये नुकसान सोसावं लागलं, इथं तोटा झाला। म्हणजेच जेव्हा खरेदी जास्त असते विक्री किमतीपेक्षा तेव्हा व्यवहारात काय होतो, तोटा होतो। खरेदी जास्त असते विक्री किमतीपेक्षा तेव्हा व्यवहारात काय होतो, तोटा होतो। म्हणून मग खरेदी किमतीमधून किंवा इंग्लिशमध्ये लिहायचं ठरले सॉरी आपलं सी पी मायनस एस पी बरोबर लॉस म्हणजे तोटा, मान्य करा। म्हणजेच खरेदी किमतीमधून विक्री किंमत जर आपण वजा केली तर आपल्याला काय होतो, तोटा होतो। सध्या प्युअर तोटा झाला आहे 100 रुपये, टक्क्यात सांगितलं का कोणी, नाही 500ला घ्यायला 600ला ऐकायले 100 रुपये नफा आला, हा निव्वळ नफा म्हणतात याला, निव्वळ नफा। जेव्हा मग हे शेकडा नफा काढायचा आहे तेव्हा शेकडेवारीशी संबंध आला का नाही, मग हे शेकडा नफा काढण्यासाठी काही जण म्हणतात काय करायचं, तर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। तोटा काढायचा आहे, तोटावरी लिहायचा, खाली खरेदी किंमत लिहायची आणि गुणिले 100 करायचं, गुणिले 100 केल्यामुळं मला पर्सेंटमध्ये नफा मिळते, पर्सेंटमध्ये हे लक्ष। याच्यावर तुम्हाला एक डायलॉग पुन्हा महत्त्वाचा लक्षात आला अंडरलाईन करण्यासारखा, कोणता, नफा हो का तोटा हो हे दोन्ही भी खरेदी किमतीवरच अवलंबून असते, नफा आणि तोटा खरेदी किमतीवरच अवलंबून असतो, म्हणून दोघांच्या भागाकारात काय पा खरेदी। तुला सूत्र लक्षात राहत नाही का, न राहू दे, तू असं सोडव, 500ची वस्तू आहे बरोबर आहे, 500 रुपयाची वस्तू होती आपली, आपल्याला 100 रुपये नफा झाला, तर सांगा 100ला किती झाला, हे 100 कशासाठी घेतले, टक्के, हे तर नफा आहे आपलं रे, हे 100 का घेतले, कारण त्यांना विचारले शेकडा नफा काढा, टक्क्यात जेव्हा नफा काढा म्हणून विचारतात तेव्हा 100ला किती लिहितात, काही जण तोटा काढायले ओके 600ला किती रे, 600 रुपयाला किती तोटा झाला, 100 रुपये, तर 100ला किती झाला, प्रश्न मिळालं तुम्हाला 100 गुणिले 100 तेच होणार, इथं बी लिहिलं असतं तेच झालं असतं, नफा 100 खरेदी 500 गुणिले 100 येले लक्षात ओके। दोन गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या की खरेदी जेव्हा जास्त असते विक्रीपेक्षा तेव्हा तोटा होतो आणि विक्री जेव्हा जास्त असते खरेदीपेक्षा तेव्हा नफा होतो। मग तुम्हाला पहिली टाईपच ही आहे, पहिले नफाच काढता यावा आणि मग शेकडा नफा बरोबर आहे। त्याच्या बाद आता पुढची हे छापील किंमत याचं काम थोड्या वेळानं पडणार आहे। छापील किंमत म्हणजे काय हो, एखादी वस्तू जेव्हा मी विकत घेतो त्यावर जी प्रिंटेड किंमत असते ती छापील असते, छापील किमतीवर दुकानदार नेहमी सूट देते, त्याला तुम्ही डिस्काउंट म्हणता। आज दसऱ्याची बी तुम्हाला दिली जाईल, पॅन्टवर लिहिलेली त्याची किंमत असते 5 समजा 1500 रुपये, ते म्हणते 20% डिस्काउंट आहे याच्यावर, सध्या 1500 देत होती, 1500 जी प्रिंटेड होती ती छापील होती, त्याच्यावर जी डिस्काउंट दिला 20%, 1500चे 20% किती होता 300 रुपये, मग तुम्हाला ती वस्तू केवढ्याला मिळाली 1200 रुपयाला, ती झाली तुमची त्या वस्तूची खरेदी डिस्काउंट कट करून। मग आता तुम्हाला जर 1200ला दिली तर दुकानदाराला नफा होणार नाही का, तर रिव्ह्यू होते का नाही होणार, 1200 रुपयाला देऊन बी नफा होते। म्हणूनच आपल्याला पुढची टाईप शिकायची, एका दुकानदाराने छापील किमतीवर 20% सूट देऊन सुद्धा दुकानदाराला 10% नफा होतो, जर त्या वस्तूची छापील किंमत 1500 रुपये असेल तर खरेदी काढा, असं आपल्याला शिकायचं की आपल्याला केवढ्याला मिळली बा, आलं लक्षात ओके। तर छापील किंमत हे वातावरण क्रिएट करायचं, आपण बेसिक थोड्या काही गोष्टी आपण नफा तोट्याबद्दल सांगायलो। आता दुसरं पहा, कधी कधी तुम्हाला मी म्हणलो, समजा एक वस्तू आहे जी की तुम्ही 500ला घेतलेली आहे, तेच राहू देऊ 500 ओके, आणि तुम्ही मला येऊन म्हणले काय काय सर, काल मी 1500 रुपयाला वस्तू घेतली हो आणि मग का नाही इकली ती, मला 100 रुपये काय झाला नुकसान झालं हो,
बरोबर आहे. तर मी काय समजून घेईल, तू असं रडगरानं गायल्यावर की 500 वस्तू होती, भाऊनं कोणाला तरी इकली, भाऊला 100 रुपये काय झालं, नुकसान झालं, मी समजून घेईल म्हणजे ही वस्तू 600 होती का नाही. याचा अर्थ सूत्र तयार झालं आहे, खरेदी किमतीमध्ये नाही त्यानं विकली ना, कितीला विकली 500 आणि मला काय म्हणला येऊन, एक वस्तू मी सर 500 रुपयाला विकली, मला तोटा झाला सर 100 रुपये, मी काय समजून घेईन वस्तू केवढ्याची होती 600 म्हणजे विक्री प्लस तोटा म्हणजे काय असते रे खरेदी. बेसिक सूत्र आहे, व्यवहारात स्वतः लागू करायचं, लागू तोटा कधी म्हणजे प्लस करतात का मायनस, बरोबर आहे का नाही. आता खरेदी मी सांगितलं तुम्हाला, समजा एक वस्तू सर मी घेतली 700 रुपयाला आणि मग मी काय केलं, मला नफा पाहिजे ता सर, किती रुपये पाहिजे माहिती आहे मला 300 रुपये, तर मी केवढ्याला विकू, वस्तू 700 मला नफा पाहिजे 300 रुपये, याचा अर्थ मी विकू केवढ्याला, म्हणजे मला 300 नफा होईल, सांगा ना 1000 रुपयाला. म्हणजेच खरेदी किमतीमध्ये नफा काय करतात प्लस, आणि विक्री किमतीमध्ये तोटा काय करतात प्लस. मग याच्या उलटं आता बघा, खरेदी किमतीत नफा प्लस करतात ना, तर विक्री किमतीतून नफा मायनस करतात, आलं लक्षात, म्हणजे तुम्हाला खरेदी मिळते. चला हेच उदाहरण टाकून बघा पटकन याच्यात, विक्री किती होती बघा 1000 रुपये, नफा किती होता 300 रुपये, म्हणजेच खरेदी किती होती 700 रुपये. किती सोपं आहे, विक्री किमतीतून नफा मायनस करतात आणि इथं विक्रीत तोटा प्लस केला आहे का, याचा अर्थ विक्रीमध्ये नफा प्लस करतात, नफा सॉरी मायनस करता केला ना ऑलरेडी, सॉरी तोटा प्लस. मग इथं काय, खरेदी प्लस नफा, याचा अर्थ खरेदी मायनस तोटा, बनल ना सूत्र. सांगा बरं, एक जण काय म्हणाले मला, एक वस्तू मी सर 1000 रुपयाला घेतली हो, आणि तरी बी म्हणजे घेतली खरेदी केली, बरोबर आहे, आणि त्याच्या बाद काय इकल्याशिवाय होणार नाही का, आणि ते म्हणाले इकल्याशिवाय नाही होणार ना, सॉरी इथं तोटात लिहिल्या म्हणल्या विक्री 1000 रुपयाला विकली आणि 200 रुपये मग नुकसान झालं, बरोबर, याचा अर्थ ती वस्तू 1200 होती, आपल्याला असंच म्हणावं लागतं, बरोबर आहे. म्हणजेच हे सूत्र वापस यायलं, विक्री प्लस तोटा बरोबर काय सांगा खरेदी. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आता नाही पण जवळपास 5वी का 6वी टाईप सुरू होईल का किंवा 8वी तेव्हा या सूत्राचं काम पडणार आहे, बरोबर आहे का नाही. आणि हे बेसिक आहे, कोणालाही माहीत आहे, बोला स्वतःशी जरासं बोला, तुम्हाला कळतं आहे, म्हणा मला येऊन म्हणा तुम्ही काहीतरी, सर मी काय केलं काल एक व्यवहार केला 800 रुपयाला वस्तू विकली गजूभाऊला, बरोबर आहे का नाही, मग 200 रुपये नुकसान झालं काय सांगा, तरी विकून टाकली, मग 800 विकूनसुद्धा भाऊचं 200 नुकसान झालं, म्हणजे वस्तू केवढ्याची होती 1000 रुपयाची होती, आलं लक्षात, लगेच कळतं विक्रीमध्ये तोटा काय करतात प्लस करतात आणि नफा मायनस करतात. याच्या विरुद्धही म्हणू चला, पुन्हा काय माहीत पाहिजे धड्याला सुरुवात होण्याच्या आधी, स्पीड येण्यासाठी काय काय माहीत पाहिजे, दोन गोष्टी तर सांगितल्या बो, आता आता माहीत पाहिजे पर्सेंटचा अर्थ पहा. आता मी देणार तुम्हाला एक वस्तू 600 रुपयाला किंवा 720 रुपयाला विकली तेव्हा मला 20% नफा झाला, तर अख्ख्या उदाहरणातून बाजूला काय काढायचं माहीत आहे, हे पर्सेंट काढायचं बाजूला 20% नफा, आणि या 20% काय कार्यवाही करायची ते पहा. 20% नफा या शब्दाचा अर्थ होतो आहे 100 रुपयाची वस्तू मला 120 रुपयाला विकावं लागेल, तरच 20% नफा होईल का नाही, 100 लिहायची नेहमी, 100 x 120 ही आपली खरेदी असती आणि ही आपली विक्री असती. आता ते प्रश्नात काय देते बघा, एक वस्तू 720 रुपयाला विकली, अच्छा 720ला विकली तर त्याची खरेदी काढा, जे काढाय सांगितले त्याच्यापाठी प्रश्नाची पण सोडवा, डायरेक्ट बी सोडू शकतात काही जण, 12 × 72 तर 100 × 6 = 600 आन्सर खेतो, किंवा ज्याला कळलं ना त्यानं तिरकस गुणाकार करायचा हो, 100 × 720 / 120 कळायले, हे बा असा हे दोघायचं करायचा या दोघायचा, तर एक्सची किंमत मिळती, 00 कॅन्सल झाला, 12 पाडा म्हणला, 12 × 72 100 × 6 आले का नाही 600, बरोबर आहे. कधीकधी हेच काय करील, मला एका व्यवहारात 10% तोटा झाला म्हणे, ओके 10% तोटा झाला म्हणल्यावर काय लिहायचं रे, 100 ला 90 म्हणजे ही खरेदी मानायची आणि ही विक्री मानायची, मानली बरोबर आहे. मग खरेदी आपल्याला दिली समजा आता त्यानं उदाहरणात काय दिली 600 रुपये, सांगा विक्री काय आहे, जर विक्री काढायला लावली तर विक्री खाली प्रश्नचिन्ह, आणि विक्री दिली असेल 540 बरोबर आहे का नाही, तर खरेदी काढा 9 सखी
सखी म्हणजे सहा, तर 100 × 6 सहाशे आन्सर बरोबर आहे. कारण 90 ची किती पट हे कळालं पाहिजे आपल्याला गपकन हेले लक्षात. नाही तर आपला आपला गुणाकार आहेत देवदया. आता केला तसा 100 × 540 / 90 00 कॅन्सल, 9 × 54 100 × 6 = 600. किंवा मग जी शेकडेवारी शिकवताना होते ते या 20% असंही लिहू शकतात. 20% अर्थ होतो 1/5. यालाच म्हणतात शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर. कसे आले 1/5? 20% म्हणजे काय रे? भागिले 100. कारण शेकडेवारी हा एक असा अपूर्णांक असतो ज्याचा छेद नेहमी 100 असतो. म्हणून 20% अर्थ खरा खरा असा होता 20/100. मग मी याला परत भाग दिला 20 × 21 = 20 आलं का नाही 1/5. म्हणजे मला एवढं लिहायची इच्छा नसेल तर मी असं लिहू शकतो 5/6 हे 20% आहे. 10% अर्थ 10/11. कारण 10% म्हणजे काय रे? उत्तर 1/10 म्हणजे 10 रुपये खरेदी आहे, 1 रुपया नफा आहे. 10% नफा झाला म्हणल्यावर लिहायचं 10/11. 10% तोटा झाला होय मग 10/9 असं भी काही जर लिहितात तर याच्यात भी आश्चर्य वाटू द्यायचं नाही. कारण हे काय परसेंटचं केलेलं रूपांतर आहे कशात? अपूर्णांकात. ते तुम्हाला येतंय 25% म्हणजे किती सांगा? 1/4. कारण 25% म्हणजे 25/100. वरी 25 × 25 खाली 25 × 100 आलं नाही 1/4. 75% म्हणजे 3/4. 50% म्हणजे 1/2. सरळ सरळ आहे, यायलाच पाहिजे बरोबर आहे. आणि जर नाही आलं तर भाग द्यायचा असं करून बघायचं बरोबर येतं. पण हे माहीत असले अभि उत्तर कवा कवा फास्ट येते बरोबर आहे का. आणि एकदाच 100 पूर्ण धडा 100 डिपेंड आहे पूर्ण. काळजी करायची गरज नाही. आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत बघणार बरोबर आहे. तुमचे तर उदाहरणं येतीलच येतील बे, पण हिंदीचे म्हणजे ग्रुप डीचे वगैरे सुद्धा उदाहरणं येतील. तुमच्या पुस्तकात ते नसतील बी बरोबर आहे. जमलं तर मी त्याचा संबंध मिक्सर अँड एलिगेशन सोबत सुद्धा जोडणार आहे. काय काय असतंय? 16 रुपये किलोचा तांदूळ इकडून घेतला, 18 रुपये किलोचा तांदूळ दोघायला केलं मिक्स, इकला दोन्ही मिळून 20 रुपये किलो. तर सांगा या व्यवहारात शेकडा नफा तोटा की झाला? देते ते पुढे सांगतो ना आगामी आकर्षण हेले लक्षात. ते मिक्सर एलिगेशनचे प्रश्न मी आपण ॲड करू पूर्ण चॅप्टर होईपर्यंत लक्ष द्यायचं. पण आता कधी कधी असं जर सांगितलं तर 100 मनातली मना ठेवा. मी म्हणलो तुम्हाला छापील किमतीवर 10% सूट दिली तरी 10% नफा होत, तर सध्या किती मानली मनातली मना? 100. याच्यावर सूट द्यायची 10% सूट द्या 90 आणि 10% नफा घ्या 110. खतम आलं लक्षात. वाढणी अशी करायची 90 110. आता याच्यात जी मोठी दिसल ती छापील समजायची, ही छापील म्हणायची. आणि जी लहान दिसल ती खरेदी समजायची. देणार आहे मी 2 मिनिटांनंतर उदाहरण, फक्त तुला सध्या मांडणी शिकवाय आलं लक्षात. ओके. म्हणून शेकडेवारीचा बराचसा संबंध येणार आहे याच्यासोबत. कारण शेकडा नफा काढा म्हणजे काय? शेकडा नफा काढा म्हणजेच परसेंटचा अर्थ होईल. तुला जसं 10वी 12वीची तिथं मार्क शिकलो आपण बरोबर आहे, तिथं मार्क शिकलो 600 पैकी 2 ला 500 मार्क पडले, सांगा शेकडा किती मार्क पडले. इथं हेच कसं आलं आहे? 600 ची वस्तू 500 ऐकली, सांगा तोटा किती झाला? 600 ची वस्तू 500 ऐकल्या तोटाच होईल ना का नफा होईल? तोटा बरोबर आहे का. तर नफा तोटा नफा तोटा हेच ऐकायचे 3-4 तास आपल्याला जे काही समजा वेळ लागेल बरोबर आहे का. सुरुवात कराय काय अडचण? आता बेस क्लिअर झाला असेल तर नफा तोट्याची कन्सेप्ट थोडी थोडी तर कळाली असेल ना. घेतली एवढ्याला, इकली इतक्याला, इतकं तर कळायला पाहिजे. खरेदी इकरी म्हणल्या मग गणिताची भाषा नाही, तर तुम्हाला कोमात घालता येत नाही का काय? मास्तर भारी शिकवायला म्हणता येत नाही असं शिकवायचं. सगळे साईन सिम्बॉलच. खरेदी किंमत जेव्हा जास्त असते विक्री किमतीपेक्षा तेव्हा या व्यवहारामध्ये तोटा होतो. दैनंदिन व्यवहारातलं बोलायचंच नाही. विक्री किंमत जेव्हा जास्त असते खरेदी किमतीपेक्षा तेव्हा व्यवहारात नफा होतो. नफा आणि तोटा हे दोन्हीसुद्धा खरेदी किमतीवरच अवलंबून असतात. कशा अवलंबून असतात खरे? आता तुला कळत बी असेल का? अर्धा तर घंटा झाला ऐकायला तू ते म्हणून आल्या आल्या म्हणायलो असं बोललं असतं तर बरं आहे का नाही. आता सध्या वातावरण झालं तुला माहीत झालं अच्छा एवढ्याला घेतली एवढ्याला इकली नफा होते का तोटा होत. शेकडा नफा काढायचा असला तर पहिले मला खरेदी माहीत पाहिजे. खरेदी माहीत असल्याशिवाय तुला शेकडा नफाच काढता येत नाही आलं लक्षात. तर तुम्हाला भूतो न भविष्यती सगळ्या ट्रिक्ससहित कार्यक्रम मिळून जाईल, टेन्शन घेऊ नका. चला आता वेळ न लावता सुरुवात करू आपण आजच्या सेशनला. पहिली टाईप लिहून टाका, टाईप 1.
पा लक्ष द्या, काय होता प्रश्न? 750 रुपयांना खरेदी केलेली वस्तू 900 रुपयांना विक्री केली तर या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला? तोट्याचा तर विषय नाही, 750 घ्यायलोत 900 रुपयाला विकायलोत, याचा अर्थ खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी आहे म्हणजे विक्री जास्त आहे म्हणून व्यवहारात काय होणार होता रे? नफाच किती होणार? या दोघांतला डिफरन्स काढा, किती रुपये? 150 का 250? 150 रुपये, 150 रुपये नफा। मग नफा 150 रुपये झाला हे खरंय, कशावर होतो नफा? खरेदीवर। म्हणून 750 150 रुपये नफा झाला तर 100 किती रुपये नफा होईल? 100 किती? 00 कॅन्सल, 15 × 5 = 75, 5 भागा 5 × 2 = 10, उत्तर 20% प्रॉफिट झालाय। उत्तर काय होतं? 20%। बोलो, साढ़े 750 वर 150 तो 100 वर किती? मांडणीच आहे, खरेदीवरच होणार नफा, खरेदीवरच होणार तोटा। कमाल करते हो पांडेजी, इकडे बघ, अजून तुला सांगतो, इंग्लिशमध्ये सांगू मराठीत सांगितलेलं कळत नाही। साई बॉटल सांग, पा लक्ष द्या, 750 रुपये आणि इथं किती येतं? 900। मला वाटतं ECP होती, SP होती। पा लक्ष द्या, आता 750 CPA आहे, 900 रुपये SP आहे, याचा अर्थ खरेदी ही विक्री आहे। लय मोठाले अंक जर वाटले तर इथंच कट करायचं, याला 00 कटला। अजून तुला कळत असेल भाग जाते तर दे, कमवा, 15 × 5 = 75, 15 × 90 कळायल, 5 × 6 खतम। किती रुपयाची वस्तू झाली आता? कितीला विकली? 6। किती रुपये नफा झाला? नफा कसा होते? कसा होते? खरेदीवर। कसा होते? खरेदीवर। संपलं 5 × 1 रुपया नफा, मग 1/5 म्हणजे काय गजू भाऊ? आन्सर जाळ आहे, जाळ नुसतं ले। बाराशे रुपयाची एक वस्तू आठशे रुपयाला विक्री केली तर शेकडा तोटा किती? 1200 रुपयाची एक वस्तू 800 रुपयाला विक्री केली तर शेकडा तोटा किती? 1200 रुपयाची एक वस्तू 800 रुपयाला विक्री केली तर शेकडा तोटा किती? लक्ष द्या, काय होता प्रश्न? 1200 रुपयाची एक वस्तू आहे, 800 रुपयाला विक्री केली, सांगतानीच म्हणाले ही खरेदी आहे ही विक्री आहे, राईट? लय जास्त वाटत असलं तर इथं 20 कट करा, इथं 20 कट करा। अजून देता आला तर द्या, नाही तर एवढं राहू दिलं तरी अडचण आहे, तुमच्या मनानं द्या। 4 × 3 = 12, 4 × 2 = 8 कितला घेतली? 3 लाख। कितला विकली? 2 लाख। किती रुपये नफा झालाय का तोटा? तोटा 1 रुपया झालाय। कशावर होतो? खरेदीवर। कशा होतो? खरेदी। खरेदी किती आहे? 3। मग 1/3 म्हणजे काय लाला? 33.33% आन्सर माहीत पाहिजे तुला। 1 = 100%, 1/2 म्हणजे 50%, 1/3 म्हणजे 33.33% किंवा 33.13%, 1/4 25%, 1/5 20%, 1/6 16.66%, बरोबर 1/7 14.27, बरोबर आहे का? 1/8 12.5%।
एक छेद नौ, नौ पूर्णांक अकरा पूर्णांक एक छेद नौ टक्के, एक छेद दहा दहा टक्के, बरोबर ना? एक छेद दहा म्हणजे माहीत पाहिजे अपूर्णांकाचं पर्सेंटेज मध्ये रूपांतर. आणि जर एखाद्याला माहीत नसल आणि त्याच्या बाद हे कळलं कसं आलं तर काय करायचं, एक छेद तीन लिहायचं आणि याला इथं गुणिले शंभर करायचं, बस. मग काय होतं रे, शंभर एक शंभर आणि शंभरला भागिले तीन केल्यावर वापस हेच येत आहे देवदया 33.13%. बोल, सोपं आहे. आणि ज्याला हे लक्षात येईल मी प्रमाण गुणोत्तर करायलो त्यांना आपला आपला असं चोलल्यास, 1200 रुपयाची वस्तू होती, 800 रुपयाला विकली, 400 रुपये नुकसान झालं, ओके 400 लिहायचे, 1200ला 400 तर 100ला किती, 2020 कटले, 4 3 12, 4 1 4, 00 वापस ते झालं, 100/3, 100/3 म्हणजे काय मग 33.33%. लक्ष दे बबन, पा 4% काय झाला आहे. प्रश्न काय होता पहा, आदित्यने एक गाय 8550 रुपयास विकली ना, विकू द्या आपल्या काय, 4% काय झालाय सांगा. एवढा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा, याच्यावर दोन प्रकारे कार्यवाही करायची. एक तर लिहायचं आहे 4% नफा म्हणजे 100ला 104, ही झाली खरेदी, ही झाली विक्री, क्लिअर आहे. किंवा 4% नफ्याचा दुसरा अर्थ, 4% म्हणजे काय होते माहिती का नाही, 4 1 4, 4 2 8, 4 25, 1/4 किती रे 25, म्हणजेच 25 रुपये इथं लिहायचे 26, कारण 1 रुपया हा नफा झाला ना, 25 ला 26, ही खरेदी आहे ही विक्री आहे. आता आपल्याला काय दिलं आहे सांगा, आपल्याला विक्री दिली 8550 किती 80, प्रश्नचिन्ह, तुम्ही हे सोडवा मी हे सोडवतो. 8580 विक्री दिली, खरेदी काढायची होती. चला 25 × 8580 भागिले 26, 26 3 78 उरले 7, 26 3 78 0 ला 0, खतम. 330 × 25, कमॉन 25 0 0, 25 3 75 उरले 7, 25 3 75 आणि 7 82, उत्तर गायीची खरेदी किंमत किती आली 8250. ही मांडणी जमली पाहिजे. प्रश्नचिन्ह कुठं लिहा याच्याबद्दल तुला प्रश्न असेल तर प्रश्नात काय विचारलंय शेवटी पाहाय तू, खरेदी काढा, जे काढाय सांगितले तिथं प्रश्नचिन्ह दे, मग तर एकच जागा शिल्लक राहते ही, तेच आहे विक्री किंमत. काय दिलंय हे मला कळालं पाहिजे आणि काय काढायचं त्याच्या बाद सोपं जाते. आता हे अर्थ तुम्हाला आल्या हो किती लवकर आलं पहा, बरं इथं म्हणल्या बी येते मला काही अडचण नाही, परंतु काटाकाटी महागात पडती, भागिले 104 बघायचं पहिले, 2 5 10 2 2 4, 2 5 10 0, पुन्हा 13 4 52, 13 78, 13 78 0, पुन्हा 4 1 4 नाही जाऊ द्या, 2 2 4, 2 3 6 2 3 6 0, पुन्हा 25 वापस आलं, 25 × 330 म्हणजे डायरेक्ट लिहितो आता 8250. बोलो, मांडणी शिकवणं माझं काम, काटाकाटी तुझं काम. 100ला 104 खरेदी इतकी आहे, इक्री एवढी आहे, तेव्हा तर 4% नफा होईल ना. इक्री खाली इक्री लिहायची, खरेदी काढाय सांगितली, प्रश्नचिन्ह द्यायचं. जय माताजी, सोपं देतो तुला, बी 4% द्यायला नव्हतं पाहिजे, मी 10% द्यायचं, 50 द्यायचं, म्हणजे काटाकाठी 0 0 कट करायची सवय लागली आपण. चला पुढं, राहुलने 20% तोटा सहन करून, राहुलने 20% तोटा सहन करून एक वस्तू 1600 रुपयाला विकली, राहुलने 20% तोटा सहन करून एक वस्तू 1600 रुपयाला विकली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. राहुलने 20% तोटा सहन करून एक वस्तू 1600 रुपयाला विकली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. Thank you.
आलो पा, प्रश्न होता राहुल ने 20% तोटा सहन करून एक वस्तु 1600 रुपयाला विकली, सगळ्यात महत्त्वाचं बाहेर काय काढलं, 20% तोटा, 20% लॉस। 20% तोट्याचा अर्थ झाला 100 ला 80। 100 रुपयाची वस्तु होती खरेदी, तुम्ही कितीला विकली, 80 रुपयाला, आणि 100ची वस्तु 80ला विकल्यामुळेच 20% तोटा झाला, राईट। बस आता विक्री दिली का, हो, किती दिली, 1600। काय काढायचं आहे, खरेदी, दम दम करा, 100 × 1600 / 80, 00 कॅन्सल झाला, 8 × 2 = 16, 20 × 100 = 2, असं बघाल तर का। आलं की पद्धत यालाच पाहिजे, हे आत्मा आहे या नफा तोट्याचा, 100 ला 80 लिहिता येईल, तरी सुत्री आहे, बरं आहे का नाही, इस्कूल अकड आला तो लाईफ जिंगाला, बरं आहे का नाही, नफा तोटा संपला समजायचं, लोडत नाही येणार तुम्हाला काहीच, आलं लक्षात। पण हे जर लिहिता येत नसेल तर शोकांती काय, पहिले नफा होता तरी त्यांना आता तोटा वाचला नाही, काय नाही, तर लिहिलं 100 ला 100, याचा अर्थ त्याचा तोटा खाण्याची वेळ झाली, बाकी काही नाही, बरं का नाही। पण आता 20% तोटा म्हणल्यावर जर तुम्ही 100 ला 100 लिहिणार असताल तर कमाल करते हो पांडेजी। प्रश्नचिन्ह कुठं द्यायला होते पहा, पुन्हा काय दिलं होतं, विक्री खाली विक्री इकडं प्रश्नचिन्ह, बहुत इझी आहे। चला एक महत्त्वाचा प्रश्न लिहायचा, तुम्ही सोडवायचा हा। एका दुकानदाराने एका दुकानदाराने एक धुलाई यंत्र, धुलाई यंत्र कंसात वॉशिंग मशीन, शुद्ध मराठीत त्याला धुलाई यंत्र म्हणतो, एका दुकानदाराने एक धुलाई यंत्र 11040 रुपयास विकले, 11040 रुपयास विकले, 11040 रुपयास विकले। तीनदा म्हणलो मी तरी लिहिताय ना तुला, 11040 रुपये, ते काय बघाय, 11040, मग त्याला वाटलं गडबड दिसायला, ते लिहिलंय 11040, पुन्हा पाहू म्हणला कसल्या, लय गडबड करायली मग, बरे। आणि एक जणानं तर ते 11040 म्हणले का, बर हे 11000 हे 40, गडबडी गडबडी संख्या लिहिते ना, 11040, एक जण म्हणला कसं आहे, कॉमा द्यावा लागेल, कॉमा 11040, उगच 11040 मोजले मी, पुन्हा 1/1000 येईल, बरोबर आहे। आणि काही जणांना पक्क माहीत होतं कुठंतरी 1 नाही तर 2 0 आहेत, त्यानं जरा आकडे काय केले, 11040 लांब लिहिले, लांब लिहिले। आता जर मास्तर म्हणला 0 आहे मधात, बरोबर आहे का नाही, मी असं लिहिलं ना 11040, आता ते म्हणला 0 आहे का, अच्छा बाकी बाजूच्याकडे बघितलं त्यानं, मग इथं ॲडजस्ट केला, हा साईड दिसतो, ते बाजूचं काय म्हणला, हे किती आहे 0, ते म्हणला हे किती आहे, ते म्हणला 0, मग हे 0 असा हा असा का, ते म्हणला आपण असाच लिहित असतो, तुला काय करायचं, पण ते चूक काय मान्य करी नाही, ते 0 विसरला, बरं। काही जण अजून प्रश्न, एकदा सांगा सर इतक्यात कोणतं बराबर आहे,
मला ते मला ते हात काढायचं कळत नाही. बरं आहे का नाही बाब? हो, काहीतरी लिहित आणि दुसऱ्याकडे पाहू लागली आहे ना काय लिहिलं. बरं आहे का नाही? पण ते असा कसा करू लागला त्याला गॅरंटी तुमची? बरं, तुमचं नाही बाहेर देशातलं सांगा. तुम्ही बराबर लिहिले हे बराबर आहेत 11,040 आले तेच नाही बराबर लिहिले. खरेदी कशी बराबर आहे ले? एका व्यापाऱ्याने एक धुलाई यंत्र 11,040 रुपयात विकले तेव्हा त्याला 8% तोटा झाला. तेव्हा त्याला 8% तोटा झाला तर त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत किती? 8% तोटा झाला तर त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत किती? 11,040 रुपयात विकले तेव्हा त्याला 8% तोटा झाला तर त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत किती? तुम्हाला तोटा कसा द्यायला पाहिजे? 10-20 8% द्यायला तुला तानच यार पाडा यावा लागते इथं 30-30. तू तर म्हणलं मला 30 द्या, 300 पस्तर उजळणी पाठ आहे. सांगतो त्याला बी पर्याय सांगतो काय करायचं. लक्ष दे रे, 8% तोटा या शब्दावर कार्यवाही काय केली? 8% तोटा याचा अर्थ होतोय 100 वस्तू केवढ्या निघली? 92. प्रश्न होता, एक व्यापाऱ्याने एक धुलाई यंत्र 11,040 रुपयात विकले तेव्हा त्याला 8% तोटा झाला. 8% तोटा झाला म्हणजे 100 ला 92 आणि धुलाई यंत्र केवढ्या विकलं? 11,040. तर खरेदी काढा. उत्तर 100 × 11,040 / 92 92 बरोबर आहे. 23 × 92 18 उरले, 23 × 8 = 84 0. उत्तर 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 120 × 100 म्हणजे 12,000 त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत होती. बरोबर आहे. 100 रुपये खरेदी, 92 रुपये विक्री. आता म्हणा ना, नफा तोटा येईन जर तुम्ही म्हणला तर किती राग येईन माणसाला? नफा तोटा यायलाय तुला, तुला मांडता आलंय हे, तुला काटाकाटी येईन, 30 पाडा येईन. बदनाम करायला नफा तोट्याला गलत आहे. 23 पाडा येईन म्हणणं, नफा तोटा येईन म्हणू नको. कारण काटाकाटी करायचं 92 लिहिल्यावर काय 2 पाडा म्हणला असेल फॉर्ममध्ये पहिल्यांदा. लास्टला 23 येतातच, पण 2 कितनं भाग देतो येतात का नाही? 23 डायरेक्ट म्हणायचं, भागायचं कितनं दिल्या दिल्या कळलं पाहिजे आपल्याला 23 भाग जाते. बरोबर आहे. नाही म्हणल्यावर काय करायचं? असा प्रश्न आला, काटाकाटी आली, तुला ताण आला. लक्ष दे पुढची पद्धत. पर्यायकडे जायचं, पर्याय ऑप्शनमध्ये जायचं हो. आणि ऑप्शनमध्ये पहिलाच पर्याय समजा 12,000 रुपये. या 12,000 का नाही पटकन तो 8% काढायची. हे तर तुला येतातच काढता. कमॉन, 12×96 बरोबर आहे. हे 2 गायब झाले. 900 किती आले रे? 60. 2 गायब काहून झाले कळालं? भागिले किती? 100. 8% काढायले हे तर काढताच यायला पाहिजे ना. 12×96 12,000 × 8% = 960 रुपये म्हणजेच 8% तोटा झाला म्हणजे 960 रुपये तोटा झाला. मग या 12,000 तोटा काय करतात? मायनस करतात. करा 960 रुपये. आता जर उत्तर वजाबाकी केल्यावर 11,040 आलं तर म्हणायचं उत्तर हे पर्याय बरोबर आहे, नाही तर लगेच दुसरा पर्याय. वजाबाकी किरी आलं किरी 11,040 पाहिलं का नाही? तो वजाबाकी किती आली? बरं आता बघ, 11,040 हे 60 रुपये दे 100 म्हणजे 1200 झाले का? 200 1200 का? 10,200 कमाल आहे, कमाल आहे. अरे हे 11 आहे, त्याला 60 दिले तर 11,100 झाले आणि हे 900 12,000. तुला सोनं घ्यायला पाठवाय पाहिजे आज. बरं झालं खरो खोडचं देत नाही, याच्या हिशोबात गोंधळत आला असता. तू पानच दे,
बरं का नाही तर एखाद दिवशी हिशोब वाचा दुकानाचा दुकानदाराचं बरोबर आहे का नाही 11,040 रुपये याला मोजता येत आणि असं 11,040 कसं करावं हे काय म्हणते त्यालाही ताण घ्यायचं नाही अशा टायमाला सर 12,000 द्यायचे दुकानदार बराबर घेते बाकी देते वापस आपण फक्त दिल्यावर 2 मिनिटं उभं राहायचं आपल्याला कळतं त्याच्या हालचालीहून काय राहिले का नाही बरं नाही तर जात जाता दुकानदाराला विचारते झालं मग आपलं बरोबर आलं बरं का तुमचे दुकानदाराला लक्ष असेल म्हणते नाही तुम्ही किती दिले 12 नाही थांबा चिलर घेऊन बस ती घेते मजा मोजीत बी नाही का त्याला कुठं मग किती राहिले तर बा पर्यायकडेसुद्धा आपल्याला यायले का नाही पहा 100% यायले आणि त्याच्या बाद बी नाही आलं तर DS मेथड बी लागू होती काटाकाठीला कॉ कॉ बरोबर एक पहा काटाकाठी काय होती DS मेथड सर्वांना माहिती आहे डिजिटल सम बरोबर आहे का इथं किती होते 100 इथं किती होते 11,040 बरोबर ना सर डिवायडेड बाय भागिली 92 होती ओके नो प्रॉब्लेम हा लक्ष द्या बिना काटाकाटी करता उत्तर कसं आणायचं तुला तर माहीत पाहिजे 9 आणि 2 किती होता अरे सांग 9 आणि 2 11 म्हणजे 2 ना भागेला 52 10 जमलं आता संख्येतील अंकाची बेरीज 4 आणि 5 आणि 6 किती आली 6 × 5 = 30 म्हणजे 3 2 आणि 1 जय माताजी कळलं नाही कळलं डिजिटल सम तू शिकली नाही का नव्हता काय तो कळलं नाही म्हणलं अरे डिजिटल मेथड काय आहे माहिती आहे का तुला संख्येतील अंकाची काय बेरीज आहे हे बघ काटाकाटी सांगायलो बे नाही आल्यावर काय करायचं लय आणि सोडून देण्यापेक्षा हे बरं आहे ना ती पदच सांगायलो सोडून पर्यायमध्ये आहेत 12,000 पर्यायमध्ये आहेत 13,000 पर्यायमध्ये आहेत 14,000 पर्यायमध्ये 15,000 पर्यायकडे तर कळालंच पण तू म्हणलं नाही मला काटाकाटीच करायची तर मी म्हणायलो अशी करू शकतो संख्येतील अंकाची बेरीज करा 9 आणि 2 = 11 11 म्हणजे 1 आणि 1 = 2 बस इथं 2 आले क्लिअर आहे आता इथं बघा हे 1 ला 1 राहू दे तुझ्या होते जमलं 1 आला × 4 आणि 5 आणि 1 = 6 करेक्ट 6 × 1 = 6 वरी किती आले 6 खाली किती आले 2 2 × 6 भागल्या किती येतात 3 पर्यायात किती बघायचे 3 पाय 2 आणि 1 = 3 आन्सर नाही हे 3 पाहशील तू काटाकाटीच कर तुला लय ट्रिक्स दिले काय याला का नाही बरं सोडून देणार कार्यकर्त्याला बरं आहे नाही त्याच्या वादवी समजायला म्हणल्या तुला एका डोसची गरज आहे आणखी ती दिवाळीनंतर बूस्टर डोस भेटणार आहे ती मिस करू नको चला टाईप नेक्स्ट 3 एका गृहस्थाने एक रेडिओ ₹540 विकला एका गृहस्थाने एक रेडिओ ₹540 विकला तेव्हा त्याला 10% तोटा झाला 540 रुपयास विकला तेव्हा त्याला 10% तोटा झाला वीस टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर त्याने तो रेडिओ केवढ्या स्वीकावा 20% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर त्याने तो रेडिओ केवढ्या स्वीकावा
पहा, एका गृहस्थाने एक रेडिओ 680 रुपयास विकला तेव्हा त्याला 10% काय झाला? तोटा झाला. 10% तोटा झाला. 20% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर त्याने तो रेडिओ केवढ्यास विकावा असं दिलं. म्हणजे 10% तोटा हे सगळं कशावर झाला असेल? 100. बस मग 100 10% तोटा म्हणजे 90 आणि 100 20% नफा म्हणजे 120. बस आता त्यानं काय दिलं? ही तुमची खरेदी माना, ही तुमची विक्री मानायची. किती रुपयास विकला? 540 रुपयास विकला. काय दिले? सॉरी, इथं विकला 540 रुपयास इथं विकला असेल याचं काहून माहीत आहे का? 540 रुपयास विकल्यामुळं 10% तोटा झाला. हे काय, हे तोट्याची लाईन आहे. 540 विकल्यामुळं 10% काय झालं? तोटा. आणि आता ते काय म्हणाय? 20% नफा मिळावा हेच आहे ना नफ्याचा एरिया. 20% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर केवढ्या शिकावा? खतम. चला सोडवा. 540 × 120/90 00 कॅन्सल झाला. 9 × 54 = 72 उत्तर 720. बोलो. 100 तोटा घ्यायचा, 100 नफा घ्यायचा. बरोबर आहे. तोट्याच्या खाली 540 लिहिले काहून? कारण या 540 इकल्यामुळंच 10% नुकसान झालं. 20% आता नफा मिळाव तुमची इच्छा आहे पण इकडं प्रश्न आहे. बोलो. काटाकाठीची बी गरज नसती रे. 9 × 54 = 72 0 × 0 = 0 100 पद्धत सोडलीच नाही आपण अजून. चला पुढं. दुसरं उदाहरण. 2880 रुपयास विकल्यावर 2880 रुपयास विकल्यावर त्या व्यक्तीला 10% तोटा होतो. त्या व्यक्तीला 10% तोटा होतो. तर ते घड्याळ किती रुपयाला विकायला हवे म्हणजे 5% नफा होईल? तर ते घड्याळ किती रुपयाला विकायला हवे म्हणजे 5% नफा होईल? फास्ट. 2880 रुपयास विकल्यावर 10% नफा होतो का तोटा? 10% तोटा होतो. जर 5% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असेल तर त्याने ते घड्याळ केवढ्यास विकावे? सांगा. 100 10% तोटा म्हणजे 90, 5% नफा म्हणजे 105. बरोबर आहे. 5% नफा मिळवायची इच्छा आहे म्हणलं इकडं प्रश्नचिन्ह. 2880 बरोबर आहे. म्हणून 2880 × 105/90 काटाकाठी स्टार्ट. 9 00 कॅन्सल. 9 चाललंय ना भाग. 9 नदी डायरेक्ट. 9 3 27 9 2 18 32 × 105 का? चला 32 × 105. 105 दुप्पट 210 उरले 21. 105 तिप्पट 315 आणि उरलेले किती होते? राहू दे, मीच सांगतो. 21 होते. 315 × 21 3360 टोटल उत्तर आला असं. बोलू. 3360 90 × 105 तर 2880 किती? प्रश्नचिन्ह इकडंच का लिहिलं?
5% नफा मिळावा अशी त्याची इच्छा आहे, तर इच्छा पूर्ण करण्यासाठी इकडं प्रश्नचिन्ह पाहिजे. तुझी काही इच्छा असेल तर इकडं नको लिहू. इच्छा तेथे मार्ग, देर इज डिझायर देर इज वे म्हणतात. चला टाईप चेंज. एका वस्तूची खरेदी व विक्री यांचे गुणोत्तर, टाईप नंबर 4. एका वस्तूची खरेदी व विक्री यांचे गुणोत्तर 10 जसे 13 आहे. एका वस्तूची खरेदी व विक्री यांचे गुणोत्तर 10 जसे 13 आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती? एका वस्तूची खरेदी व विक्री यांचे गुणोत्तर 10 जसे 13 आहे, तर या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती? झालेलंच आहे हे बी. हां, प्रश्नात काय दिलंय? एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 10 जसे 13 आहे, तर व्यवहारात शेकडा नफा तोटा किती? काय ती म्हणाली 10 रुपये घेतली 13 विकली म्हणजे 10 वर किती रुपये? 3 रुपये नफा व्हायलाय ना, दिसायला की नाही? 10 वर 3 रुपये काय व्हायलाय? नफा. मग 10 ला 3 तर 100 ला किती? 0 0 कॅन्सल, दायत्रिक 30% खतम. अरे पहिली टाईप होती नाही एक नंबरची, तुझ्या लक्षात कसं येईल? एक नंबरला आल्या आल्या शिकलात की तुम्ही? काय वस्तू केवढ्याची जरा वाच की किती रुपयाची. बोल न बोलल्यामुळं असं व्हायलं, 10 ला घ्यालो 13 ला इकायलो, याचा अर्थ 3 रुपये मला नफा व्हायलाय. मग नफा हो का तोटा कशावर होतो? खरेदीवर. म्हणून नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 बरोबर 30%. 60 पुस्तकाच्या खरेदीमध्ये पन्नास पुस्तकाची विक्री केली, तर या व्यवहारात शेकडा नफा तो तोटा किती झाला? तर या व्यवहारात शेकडा नफा तो तोटा किती झाला? तर या व्यवहारात शेकडा नफा तो तोटा किती झाला? पा लक्ष द्या. काय होता प्रश्न? एक सोडितो, दुसरा तुम्ही सोडवा. 60 पुस्तकाच्या प्रश्न पहा. 60 पुस्तकाच्या खरेदीमध्ये 50 पुस्तकाची विक्री केली, तर शेकडा नफा अथवा तोटा किती? याला आपल्याला 2-3 पद्धतीनं सोडवता येते, तुम्हाला कोणती आवडती ती पहा. बरोबर आहे. पहिली पद्धत आहे सूत्रानुसार खरेदी केलेल्या वस्तू गुणिले 100 भागिले विक्री केलेल्या वस्तू. सूत्र वापरायचं असेल तर सूत्र वापरू शकता. बरोबर आहे. पहा आता काय म्हणायचं सूत्र. खरेदी केलेल्या वस्तू, 60 पुस्तकाची खरेदी म्हणजे खरेदी केलेल्या वस्तू 60 गुणिले 100 सूत्रात आहे, भागिले विक्री केलेल्या वस्तू. 50 पुस्तकाची विक्री केली 50, उत्तर आलं 50 × 100 म्हणजे 60 × 120. 120 म्हणजे 100 पेक्षा किती आगाव आलं? 20 ने. म्हणून या व्यवहारात 20% नफा झाला. जर 100 पेक्षा अधिक आलं तर नफा घ्यायचा, कमी आलं तर तोटा झाला. बरोबर. किती आगाव आले? 20 सूत्रानुसार. दुसरी पद्धत लिहू नको, लक्ष दे. 50, आता दुसरी पद्धत पाहताना लक्ष द्या, 50 कडं बघायचं आणि या 50 बॅक साईडला काय लिहिले? 5 दुसऱ्या किमतीच्या. काय सांगा? काय? खरेदी. म्हणून खरेदी, कारण नफा आणि तोटा काढायचा म्हणल्यावर खरेदीने इक्री माहीत असल्याशिवाय मी नफा तोटा काढू शकतो का? नाही. मग पहिले खरेदी किती आणि इक्री किती हे ठरवायचं, त्याशिवाय गणित सोडवायचंच नाही. मग खरेदी किती आली बघा? 50. मग उरलेली काय असेल? त्याच्या मागं नाव लिहायची काय गरज आहे?
उरलेली इक्रीचा असं दुसरं काय नाही, तर मग नफा तोटा व्यवहारच नाही होणार. खरेदी इक्रीचा व्यवहार झाला तरच नफा तोटा होतो. मग घेतली कितीला? 50 लाख. इकली कितीला? 60 लाख. किती रुपये वागा नफा व्हायला तुला? 10. मग नफा कशावर होत असतो वागा? खरेदीवर. कशा होतो? खरेदी. मग 50 लाख 10 रुपये नफा, तर 100 लाख किती रुपये नफा? 50 × 2 = 100. 10 × 2 किती आलं? 20%. आन्सर. आणि नफा व्हायला का तोटा ते इथं कळतं, इथं. बरोबर आहे का नाही? कारण घ्यायला कितीला आणि इकायला कितीला हे तुला समजणं गरजेचंच आहे. 50 लाख घ्यायलाय, 60 लाख काय ते बी नाही आलं, तर याला एक्स मानायचं, याला वाय मानायचं. क्लिअर आहे? लक्ष द्या, तिसरी पद्धत सांगायलो. आणि ही पद्धत तुला हे दोन गणितं आणि पुढच्या टाईपमध्ये बी लागू होणार आहे. सेम प्रश्नाचं स्वरूप बदलणार, पण पद्धत हीच लागू होणार. पहिल्याला काय मानलं मी? एक्स. दुसऱ्या काय मानलं मी? वाय. इथे लिहायचं एक्स मायनस वाय डिवायडेड बाय वाय गुणिले 100. खतम. बस. 60 पहिल्याला मानलं, 60 दुसऱ्याला किती आहे? 50 × 50 × 100. उत्तर 60 × 50 = 10/50 × 100. उत्तर 50 × 2 = 100. 10 × 2 = 20% नफा झाला. आता तुम्हाला इथे एक प्रश्न पडला असेल, सर इथं नफाच झाला हे कसं कळालं तुम्हाला? तर इथे या वजाबाकीहून कळत. जर ही वजाबाकी धन आली, धन धन म्हणजे प्लस, तर समजायचं नफा झाला. आणि जर कवा कवा इकडं 50 आणि इकडं 60 आले तर उत्तर वजा येईल ना, मग तोटा झाला. धन म्हणजे नफा, ऋण म्हणजे तोटा. कळायले ना? 50 × 60 गेले असते का? नाही. पण 60 × 50 चाललेत ना? मग चाललेत म्हणले नफा झाला. जाईन गेले वजा उत्तर येणार म्हणजे तोटा झाला. कळालं? हे लक्षातच ठेव संग्राम, कामाचं आहे इथे. 60 पुस्तकाच्या खरेदीमध्ये 50 पुस्तकाची विक्री केली तर या व्यवहारात 100% नफा किती झाला? उत्तर 20% नफा झाला. बोलो मौला मेरे. वाय मानलं. 25 × 20/20 × 100. उत्तर आलं 25 × 20 = 5/20 × 100. उत्तर 20 × 5 = 100. 5×5 = 25% नफा, कारण वजाबाकी 20 सरळ सरळ झाली ना. राईट. हे जर उलटं आलं असतं, इथं लिहिले असते 20 आणि इथं लिहिले असते 25, बरोबर आहे? तर आता बघा, 20 − 25/25 × 100 आला असतं. राईट आहे? 20 × 25 जातात का? नाही. तरी गेले तुम्ही. −5/25 × 100 लिहिलं असतं. 25 × 100 केलं असतं, 5 × 20 केलं असतं. हे ऋण म्हणजे तोटा, बाकी काही नाही. बाकी −20 नाही लिहायचं. काय म्हणायचं मग? 20% काय झाला? तोटा झाला. हे तुमचं आन्सर असलं असतं. म्हणजे हेच गणित उलटं दिलं असतं. म्हणजे तोट्याचं बी लक्षात राहा कधी होतो बा. आतापर्यंत वजाबाकी पदशीर होऊ लागली. जेव्हा अशी होणार नाही, ऋणची नाही, तेव्हा तोटा होतो. बोलो. पद्धत चेंज. नेक्स्ट. हीच पद्धत किंवा हेच सूत्र लागू होते आता पुढच्या पद्धतीला. टाईप नंबर 6. एका दुकानदाराने 100 सेमी ऐवजी एका दुकानदाराने 100 सेमी ऐवजी 90 सेमीची मोजपट्टी वापरली. तर शेकडा नफा अथवा तोटा किती? शेकडा नफा अथवा तोटा किती? कळायले? एका दुकानदाराने 100 सेमी ऐवजी 90 सेमीची मोजपट्टी वापरली. याचा अर्थ सर लक्ष द्या ना, 100 सेंटीमीटर मोजून द्यायचं होतं आपल्याला,
आपण 100 चे पैसे द्यालो 100 सेमी मोजून देण्याचे, पण ती किती द्याले? यालाच म्हणतात मापात पाप करायले, मापात पाप। मग जे चुकीचं कार्यक्रम करायले त्याचा त्याचा फायदा व्हायला ना, तुला किलोभर तांदूळ मोजून द्यायला पाहिजे, ते 900 ग्रॅम द्याल, दर किलो मागे 100 ग्रॅम हापकाडायला, बरोबर आहे का नाही? ते एखादी कळाले हपकाडत मारा कळण त्याला, बरे एक आणि वाय इथं बी तीच पद्धत, 100 - 90 / 90 × 100 खतम। आताच म्हणलो पुस्तकात त्याला सूत्र दिले काय लक्ष दे, बरोबर वजन वजा चुकीचे वजन भागिले चुकीचे वजन गुणिले 100, बरोबर वजन वजा चुकीचे वजन भागिले चुकीचे वजन गुणिले 100। म्हणजे इथं जे चुकीचं वजन असते ती तुमची सीपी असते, सीपी म्हणजे खरेदी असते। म्हणून 90 वर भावड्याचा फायदा किती झाला, 90 वर 10 तर 100 किती, 0 0 कॅन्सल झाला, 1/9 दिसल्यावर काय भागायची तरी गरज आहे का? नेमकं शिकलास की 11.9% व्यवहारामध्ये काय झाला सांगा, नफा। कारण वजाबाकी पॉझिटिव्ह आली ना, की वजाबाकी पॉझिटिव्ह आली म्हणून नफा झाला, निगेटिव्ह आली असती तर तोटा झाला असता। बोलो पहिले याला बी हेच लागू केलं की रे, आत्ता झालं ना, आणि याला बी हेच चाकच्या जाग्यावर आहे। 100 सेमीऐवजी 90 सेमीची मोजपट्टी वापरली तर शेकडा नफा तोटा किती होईल, 11.9% नफा होईल। 9 ने 100 भागा, 11 × 9 = 99, उरणारी बाकी अंशस्थानी छेद जशास तसा। तू जशास तसं उतरायला का काय, एखादं करून पाहच म्हणा। एका दुकानदाराने एक 1000 ग्रॅम ऐवजी 800 ग्रॅम वजन वापरले, 800 ग्रॅम वजन वापरले, 800 ग्रॅम वजन वापरले तर शेकडा नफा अथवा तोटा किती, शेकडा नफा अथवा तोटा किती? कम ऑन, यू कॅन डू इट, करेक्ट। जय बजरंग बली। आलं का? यालाच पाहिजे 25% आलं नफा का तोटा, करेक्ट। आला असन बॉस, हे तर सोपं होतं ना, 1000 - 800 / 800 × 100, 200 / 800 म्हणजे 1/4 आणि 1/4 म्हणजे 25%। बोलू चला नेक्स्ट, पुढची टाईप, टाईप नंबर 7। ती 7 पाहण्याच्या आधी एक नियम लिहून घ्या, तो महत्त्वाचा आहे। 2 वस्तूची विक्री किंमत जेव्हा 2 वस्तूची विक्री किंमत समान असते, जेव्हा 2 वस्तूची विक्री किंमत समान असते, 2 वस्तूची विक्री किंमत समान असते,
शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असतो। दोन वस्तूची विक्री किंमत समान असते, शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असतो। शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असतो, शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असतो। तेव्हा या व्यवहारात नेहमी तोटाच होतो। जेव्हा दोन वस्तूची विक्री किंमत समान असते, शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असतो, तेव्हा या व्यवहारात नेहमी तोटाच होतो, तोटाच होतो। राईट, पहा कसे येते उदाहरण याच्या परीक्षेत। गाजलेला प्रश्न लिहा, एका दुकानदाराने दोन घड्याळी प्रत्येकी 720 रुपयास विकल्या। एका दुकानदाराने दोन घड्याळी प्रत्येकी 720 रुपयास विकल्या, तेव्हा त्याला एका खरेदीवर 20% नफा झाला व दुसऱ्या खरेदीवर 20% तोटा झाला। एका दुकानदाराने दोन घड्याळी प्रत्येकी 720 रुपयास विकल्या, तेव्हा त्याला एका खरेदीवर 20% नफा झाला व दुसऱ्या खरेदीवर 20% तोटा झाला। तर या व्यवहारात, तर या संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला? बेजारी होईली का? लिखाण होईन का? बरं, त्याच्यावर सोल्युशन देतो, थांब 2 मिनटात। पहिले पहा, दोन वस्तूची विक्री किंमत कशी आहे? समान आहे। नियम ज्यानं लेता लेता वाचला होता त्याला कळालं विक्री किंमत समान पाहिजे। इथं आहे का नाही? दोन्ही वस्तू केवढ्या लिखल्या? 720 720, बरोबर आहे। आणि पहिल्यावर नफा किती झाला आहे? आता 20% नफा आणि दुसऱ्या 20% तोटा। मग नफा हो का तोटा? एका खरेदीवर नफा आणि एका खरेदीवर तोटा सारखा आहे का नाही? बघा ना, ही विक्री किंमत आहे बरं ही, बरोबर आहे। अशा वेळेस मी काय म्हणलो, व्यवहारात काय होतंय? तोटाच होतंय। तू म्हणू नको कटाकटी झाली, इकडं नफा झाला तिकडं तोटा झाला, कटाकटी झाली, फिटम फॅट, तसं करू नको, तसं होत नाही। मग असा तोटाच होतो, आणि हा तोटा काढण्यासाठी शेकडा तोटा वर्ग भागिले 100 करायचं। बस, शेकडा तोटा किती आहे? 20 20 वर्ग किती होतंय? 400 भागिले 100, उत्तर काय आलं रे? 4% तोटा झाला संपूर्ण व्यवहारात। संपलं उत्तर? एवढा मोठा प्रश्न होता, उत्तर एवढंच होतं। शेकडा तोटा वर्ग भागिले 100, तोटा किती आहे बघ ना इथं? 20, या 20 वर्ग केला 100, 400 आणि भागिले 100, 200 200 गायब झाले, उत्तर 4% लॉस। पाच, एक जण इतकं सोपं सांगितलं तरी म्हणणार झालं, कस काय? मला माहीत आहे, सांगतो कस काय। हे लिहायची गरज नाही, हे दिलेलं आहे। दोन घड्याळे तर 720 रुपया प्रत्येकी इकले, एकीच्या वेळेस नफा झाला, एकीच्या वेळेस तोटा झाला, म्हणून या व्यवहारात तोटाच झाला। मग किती तोटा झाला? तर 4% तोटा झाला। कसं काढलं? तर तोटा बरोबर सूत्र आहे, शेकडा तोटा वर्ग भागिले 100। कवा बी तुम्हाला दोन वस्तूची विक्री किंमत जेव्हा सारखी दिसल, नफा तोटा जेव्हा सारखा दिसल, तेव्हा असंच करायचं। पण तुझ्या मनातल्या शंकेचं निरसन करू तर आपण म्हणू का? ओके, कस काय म्हणायले ते, कस काय तोटा होते त्याचं एक्सप्लेनेशन बघा आता, तोटाच कस काय होते ते पाहू। लक्ष द्या सरकार, पहिली विकली तेव्हा तोटा झाला का नफा? किती झाला बघा पटकन, 20% काय नफा? ओके, 20% नफा या शब्दाचा अर्थ होते 100 ला 120, क्लिअर आहे? मग 100 रुपये खरेदी आहे, 120 रुपये विक्री आहे, नाही राईट ना? हां, आणि विक्री आपल्याला दिली घड्याळाची 720, खरेदी घ्या काढून, 12 सखू 72 तर 100 सखू 600, किती आली घड्याळाची खरेदी?
ये पहिल्या घड्याळाची खरेदी आली पहिल्या, खतम। चला दुसरं घड्याळ, 20% काय झालाय तोटा, 20% तोट्याचा अर्थ 100 ला 80 ही खरेदी आहे, ही इक्री आहे। आपल्याला इक्री किती दिली 720, काय काढायची खरेदी समान आहे ना घड्याळाची इक्री, ओके। मग 8, 9, 72, 100, 9, 900 दुसऱ्या घड्याळाची खरेदी किती वागा 900, कळायले दुसरं घड्याळ। आता काय कर, दोघायचा एकत्र विचार करू आपण, आता चालते सांगा, दोन घड्याळं मला कोण सांगते कितीला घेतले होते, खरेदी सांगा, खरेदी 720 ला नव्हते घेतले, 720 ला एकले लाला आपण, बघ तुम बघ एकदा, 720 रुपयाला दोन प्रत्येकी इकलेच आहेत, घेतले कितीला होते इकडं पहा, 600 + 900 दोन घड्याळाची खरेदी किती आली 1500, कळालं, 1500 चे दोन्ही मिळून घड्याळ होते, आणि इकताना तुम्ही सरसगट इकले 720 720, म्हणजे तुम्हाला पैसे किती आले एकूण 1440 रुपये, 720 720 दोन घड्याळ प्रत्येकी लिहिले ना रे, ये घड्याळ 720 ला दुसरं घड्याळ 720 ला, 1400 किती झाले 40, मग 1500 ला घ्याला 1440 ला इकायला, याचा अर्थ तुला 60 रुपये काय व्हालाय, काय व्हालाय तोटा व्हालाय, मग तोटा हो का नफा हो कयावर होत असतो, खरेदीवर होत असतो, म्हणून 60 रुपये तोटा, किती रुपये खरेदीवर झाला 1500 रुपयावर झाला, तर 100 ला किती रुपये होईल, बरोबर ना सर, 1500 ला 60 तर 100 ला किती, 200 200 गायब झाले, 15 × 60 उत्तर 4% तोटा झाला, ते पहिलं लय सोपं वाटत असलं तर हे लिहि 4%, बरोबर तोटा झाला। इथं दोन्ही घड्याळाचा एकत्र विचार केला, दोन घड्याळे घेतले केवढ्याला, दोन घड्याळे इकलं केवढ्याला, म्हणून सगळ्यात सोपं लक्षात राहू दे, दोन वस्तूची इक्री किंमत समान असेल, शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असेल, तर या व्यवहारात नेहमी तोटाच होतो, हा तोटा काढण्यासाठी शेकडा तोटा वर्ग भागिले 100 हे सूत्र वापरतात। नुसता वर्ग करायचा भागिले 100 करायचं। आता हे दुसरा प्रश्न लिहायचा म्हणलं की तुम्हाला ताणी आला, देऊ का आतातच दिल्यावर, नाही नाही प्रश्नाचा ताणी आला आणि लिहायचा, एक्सप्लेनेशन वाढूच आपण, जास्त वेळ एक्सप्लेन करू, ते लिहिण्या गणित लिहिल्यानं काय फायदा आहे, गणित येणार आहे का परीक्षा, गणिताचं उत्तर यायला पाहिजे, कळालं, तर गणित तुला लाईव्ह देऊन टाकतो म्हणजे वेळ वाचतो। स्टॉप करू, नंतर सोडितो, अकरा पूर्णांक चला पहा प्रश्न काय होता पहा, 10 नंबरमध्ये एक दुकानदार त्याच्याजवळील माल खरेदी किमतीलाच विकत असल्याचे सांगून 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम 1000 ग्रॅम ऐवजी आपल्याला किती देतो 900 ग्रॅम देतो, तर त्याला व्यवहारात होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती, 1 किलोग्रॅम ऐवजी 900 ग्रॅम देतो तर शेकडा नफा अथवा तोटा किती, राईट ना। आता किती सोपं आहे पहा, आता काउन ताणी आलं मला समजा, 1000 आणि 900 लिहायचा ताणी आलाय का इकडं पाहा, तू या मनानं 0 कट करतो का, जाऊ दे कट कर, बा असेल जितकं संक्षित होईल तेवढं, इकडे 2 तिकडे 2, आता काय ताण, आणि सूत्र काय दिलं तुला लक्षात आहे का नाही, आजच्या आज शिकलेलं राहते का ध्यानात, या एक्स वजा वाय गुणिले दिलं का नाही, मग एक्स कोण आहे 10, वाय कोण आहे 9, मग 10 - 9 / 9 गुणिले 100, तर काय 9 9 कट करतो का काय,
दहातून नऊ वजा कर, किती उरले? एक. छेद किती? नऊ गुणिले शंभर. शंभरला आता भागायचं नऊ न, नऊ एक नऊ, पुन्हा उरला एक, नऊ एक नऊ, अंशस्थानी उरले एक, छेद जशास तसा 11.19%. बोलो काय झालंय, पुन्हा विशेष म्हणजे नफा. हे झालेले तुम्ही डबल सोडायला लावले मला, आता खालची सोडित नाही मी अजिबात, नाही ती वेगळं वाटते, तीन नंबरचं सोडवत लागत. Mm-hmm.